जून महिना लागला. हो जून लागला, कडक ऊन आहे पण पावसाचं काय अजून अंदाज काही येईन अगोदर. तुम्ही म्हटले होते 28, 29, 30, 31, 32 पण तसं काही लक्षण वाटत नाही आज. ते फक्त नाही भाग बदलत पडणार होता एवढं काय नाही तो आता. पण ऍक्च्युअल आता मान्सून कधी येणार आहे मग काय परिस्थिती आता काय करायचं सगळ्या शेतकऱ्याला म्हणा. हो जनता कांदा राहिला असेल ना, कांदा वगैरे नाही राहिला कोणाचा आता, बाकीची कामं जवळजवळची तिचे आहे ना सर बऱ्यापैकी. आवर घ्या म्हणा यार, 3 दिवसात कामं आटपून घ्या म्हणा. हो बरोबर आहे ना, 2-3 दिवसात आवरतील कामं बरेच. कारण आज आहे 1 जून. हो आता म्हणजे 3 जून पासून राज्यामध्ये पाऊस यायला सुरुवात होणार आहे. 3 जून पासून पाऊस सुरू होईल उत्तर महाराष्ट्राकडून. बर तुमच्या नगर जिल्ह्याला 3 जूनला आगमन होईल. बर मग आता सगळा अंदाज सांगा उत्तर महाराष्ट्राकडे वळूत आधी. हो सांगा भागवाई सांगा सर. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा 3, 4, 5, 6 जूनला पाऊस पडणार खूप. बर पाऊस कसा येईल, वादळ वगैरे राहील का शांत आहे? वारं पाऊस राहील पण पाणी साचून राहणार ना, इतका पाऊस होईल. हा म्हणजे पाऊस मी म्हणलो होतो ना, आपण म्हणलो होतो ना 8 जूनला मान्सून येणार आहे. हो 8 जूनलाच मान्सून यायलाय आणि आजच केरळमध्ये दाखल व्हायला बघा. बरं बातमी टीव्हीला केरळमध्ये दाखल झाला म्हणजे नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या सगळ्या याच्यामध्ये साधारणतः 3, 4, 5, 6 3 ते 9 तारखेपर्यंत कंटिन्यू होईल म्हणजे भाग बदलत बदलत पाऊस. भाग बदलत आज इकडे की उद्या तिकडे, आज इकडे म्हणजे आजूबाजूला पडतच ना. बरं.